पण हे उत्तर मी देऊ शकतो तुम्हाला असं त्याने बोलला की दॅट्स फाईन. झाडं बघायला गेलोच ना तो, ट्रेकिंगसाठी गेलो होतो. इट इज पॉसिबल दॅट यू माईट हॅव क्रिएटेड अ हॉबी अँड पुट इट इन टू डॅप. इट हॅपन्स, ओके, हॅपन्स विथ मेनी पीपल. समजा नाही केलेलं आणि आता दैव दुर्दैवाने तुम्ही टाकलेलं आहे. ब्लॉग्स ओपन करा, ट्रेकिंग रिलेटेड किमान 500 ब्लॉग्स तुम्हाला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सापडतील. सगळे वाचून काढा, तुम्ही गेल्याचा फील तुम्हाला येतो, ओके. जंग समजा कार्स वगैरे रिलेटेड हॉबी आहे, त्याची इन्फॉर्मेशन वाचून काढा. रीडिंग बुक्स, बुक्स वाचलेले नसतील बुक्स वाचून टाका, किंवा आत्तापर्यंत आयुष्यात वाचलेल्या बुक्सची यादी करा. जस्ट गो थ्रू द रिव्ह्यूज ऑफ दोज बुक्स, ओके. सो बुक वाचल्यासारखं रिफ्रेश सगळं होईल, ओके. आत्तापर्यंत वाचलेल्या सगळ्या पुस्तकांची यादी केली की तुम्हाला आपोआप आठवेल की तुम्ही काय काय वाचलेलं. सो दॅट बुक लिस्ट वुड सफाईस टू आन्सर पर से. सेकंड, समजा असं विचारलं की इज दिस युअर हॉबी, ओके, सो ट्रेकिंग इज युअर हॉबी. समजा तुम्ही फुल फ्लेश ट्रेकिंग करत नसाल तर प्लीज से दॅट सर ट्रेकिंग इज माय इंटरेस्ट विच आय लाईक टू फॉलो इन माय लेजर टाईम. हॉबी इज काइंड ऑफ स्पेसिफिक थिंग विच यू डेलिबरेटली फॉलो इन युअर लेजर टाईम. इंटरेस्ट इज यू मे ऑर यू मे नॉट, ओके. सो दॅट गिव्ज यू लिटल लेवरेज टू से नो आय डोंट नो वगैरे वगैरे, ओके. सो दॅट वर्ड यू कॅन यूज, कारण तुमच्या डॅफमध्ये सुद्धा हॉबीज अँड इंटरेस्ट असं लिहिलेलं असतं, ओके. सो यू कॅन से दॅट दॅट इज माय इंटरेस्ट बट आय एम नॉट एबल टू फॉलो इट व्हेरी रेग्युलरली ॲज हॉबी, असं तुम्ही सांगून लूपहोल तयार करू शकता, ओके. सर मी एखादं समजा अन्सर दिलं पण ते समोर रॉंग होतं, ते मला पॅनलिस्टने पण ॲट दी मोमेंट नोटीस नाही करून दिलं आणि मग नंतर मला पुढच्या 5-10 मिनिटात कळलं त्याच कॉन्टेक्स्टमध्ये अन्सर देताना की ते मी मग दिलं अन्सर ते चुकीचं होतं, पण मी ते नंतर करेक्ट करू शकतो शेवटी की इंटरव्ह्यूला जात म्हणजे निघताना किंवा मग लेट दॅट बी. जर का ते क्वेश्चनच्या कॉन्टेक्स्टमध्ये आलेलं आहे, ओके, आणि यू रिअलाइज दॅट ओ आय प्रोव्हाइडेड रॉंग आन्सर, येस यू मे प्लीज करेक्ट इट. रादर आय वुड रेकमेंड दॅट यू करेक्ट इट, ओके, कारण इट इज नॉट राईट टू गिव्ह रॉंग थिंग्स दॅन इट इज नॉट लेट टू मेंड, ओके. सो प्लीज मेंड इट बट मेक शुअर दॅट यू आर नॉट गिव्हिंग रॉंग ओपिनियन्स, ओके. डेटा चुकला डझंट मॅटर, इट वॉन्ट हॅम्पर डेटा डेटा, ओके. डेटा चुकला असेल प्लीज करेक्ट इट, नो इश्यूज ॲट ऑल. प्लीज करेक्ट दॅट सर इन प्रिव्हियस आन्सर आय हॅड सेड दिस डेटा बट आय नाऊ रिमेंबर दॅट इट इज रॉंग अँड दिस इज द करेक्ट डेटा. प्लीज क्लॅरिफाईड, इट विल गिव्ह यू पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, ओके. हां, ओढून ताणून सांगू नका की मी ते सांगितलं ना त्याच्यात चुकलं होतं म्हणून. सर आणखीन एक प्रेफरन्स बद्दल, सॉरी सर्व्हिस प्रेफरन्स बद्दल. माय फादर वॉज इन डिफेन्स, ही रिटायर्ड नाव, ही इज इन महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस. सो द क्वेश्चन कॅन कम लाईक वाय नॉट IPS रादर दॅन IAS. युअर फादर बिलॉंग्स टू अ पोलीस बॅकग्राऊंड, यू हॅव अ पोलीस बॅकग्राऊंड, सो वाय नॉट IPS, वाय IAS फर्स्ट? अगेन युअर पर्सनॅलिटी डझन्ट अगेन दॅट सेम आन्सर. मेनी पीपल लाईक वेन आय वॉज इन NADT आय फाउंड मेनी पीपल हू हॅड IRS एज फर्स्ट ऑप्शन. नाही करायचं पोलिसिंग, इवन माय सेकंड ऑप्शन वॉज IRS. नाही जायचं आहे फॉरेनला, पर्सनल लाईफ बिघडते असं माझं पर्सनल ओपिनियन. पोलिसिंगमध्ये नाही जायचं आहे कारण मला नाही सूट होणार ती लाईफ स्टाईल, हे मला माहिती आहे. सो इट्स ऑल युअर पर्सनल ओपिनियन. अगेन दॅट्स अगेन यू डू नॉट क्रिटिसाइज की फॉरेनमध्ये हे नाही आवडत, नो. सो आय फील दिस इज माय पर्सनॅलिटी अँड फॉर मी वर्क लाईफ बॅलन्स इज द थिंग दॅट आय हॅव अँड आय फाईंड दॅट इन IRS यू हॅव द बेस्ट वर्क लाईफ बॅलन्स विन कम IAS फॉरेन अँड IPS. दॅट वॉज माय सेकंड. सो देर इज नो प्रॉब्लेम.